नमस्कार मित्रांनो, टोना वाइल्डर या यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। काल मी रत्नागिरी तालुक्यामध्ये 3 साप रेस्क्यू केले होते, ती मी रिलीज करण्यासाठी फार जंगलात मध्ये आलेले दूर। आपण या सापांना रिलीज करूया। तर मित्रांनो, या सापाला रिलीज करण्यासाठी मी जंगलात आलेलो आहे। ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक, रुका सर्प असं म्हणतात या सापाला। या सापाची माहिती आणि व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलीच आहे, पुन्हा एकदा माहिती घेऊया। ग्रुप री राहणारा हा साप आहे, फॅमिलीसोबत राहणारा हा साप आहे। जर रागवला तर हा तपकिरी रंगाची आपले मानेपासून ते पोटापर्यंत तपकिरी रंगाचे असे कलर करतो। याचं खाद्य म्हणजे पक्षांची अंडी, पाली, सरडे असं याचं खाद्य आहे। हा झाडावरती राहणारा साप आहे, आपण याला न त्रास देता लगेच रिलीज करूया। तर मित्रांनो, आपण जे काल 3 साप पकडले होते ते आता त्याच्यातले आम्ही 2 साप आपण रिलीज करणार आहोत। हे पहा, हा अजगर मीडियम साईज वाढलेला आणि हे माझ्या हातामध्ये दुसऱ्या हातामध्ये आहे। हे पिल्लू 7 ते 8 दिवसातच हे पिल्लू आहे। कधी कधी या पिल्ल्याला रसल वायफर म्हणजे घोणस समजून या बिनविषारी या सापाला पकडतात, परंतु घोणस हा अत्यंत विषारी साप आहे। तुम्ही नीट ओळखा आणि नंतरच या सापांना पकडा। या सापांची माहिती आणि व्हिडिओ मी आधी तुम्हाला दाखवलाच आहे। यांचं खाद्य काय आहे, या कुठल्या एरियामध्ये राहतात याची मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे। प्रथम या हे पहा, दोन्ही साप तुम्ही पाहू शकता। आपण प्रथम या पिल्लाला रिलीज करूया। इंडियन रॉक पायथन या सापाची व्हिडिओ आणि माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे, परंतु आपण थोडीशी माहिती घेऊया। रॉक पायथन एखादा भक्ष्याला रश्शीप्रमाणे हा वेटाला मारतो आणि त्या भक्ष्याची शिकार करतो। जोपर्यंत त्याची हृदयाची धडकन बंद होत नाही तोपर्यंत त्याला वेटोळं घालून तो धरून ठेवतो, आणि ज्यावेळेला त्याला समजतं की त्या हा भक्ष मेलाय त्याच्यानंतर तो त्याला खायला सुरुवात करतो। आपण याला लगेच रिलीज करूया।
मित्रांनो, कोकणामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। असा हिरवागार निसर्ग आणि हे धबधबे तुम्हाला पाहायला मिळतात। मी या धबधब्यांच्या आसपास येणार आहे, हे पहा। हे छोटे मोठे धबधबे असे कोकणामध्ये फार आपल्याला पाहायला मिळतात, हे पहा। माझी का जर वीडियो आवडला असेल तर माझ्या वीडियोला लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा आणि बेल आयकन बटन दबायला मात्र विसरू नका। धन्यवाद।